आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंके यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राजवळा व घेरडी येथे आरोग्य साहित्याचे वाटप. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार फंडातून 50 लाख रुपये कोविड-19 साठी साहित्य मंजूर करून घेतले आहे. यामध्ये गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी जवळा व घेरडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सदरच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंके पाटील यांनी आरोग्य केंद्राची पाहणी करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही कमतरता असतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा पशु व कृषी सभापती अनिल मोटे, जिल्हा परिषद सदस्य कांबळे, प्राध्यापक संजय देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा दोडमणी, कुष्ठरोग तज्ज्ञ डॉक्टर अंधारे, जवळा प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोराडे व घेरडी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जानकर, जवळा गावचे सरपंच अरुण भाऊ घुले, उपसरपंच बाबासाहेब इमडे, पोलीस पाटील अतुल गयाळे, घेरडीचे उपसरपंच अंबादास जगधने, पोलीस पाटील हलीम साहेब पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.